महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 5 मुख्यमंत्री. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री होऊन गेले जे फक्त 10 दिवसांसाठी सत्तेवर होते, आणि असे पण मुख्यमंत्री होऊन गेले जे सलग 11 वर्षापेक्षा जास्त वेळ सत्तेवर होते. मित्रांनो, जर तुम्हाला हे माहीत करायचे असेल की सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 5 मुख्यमंत्री कोणते आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 5, देवेंद्र फडणवीस. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा या मतदारसंघातून निवडून येणारे देवेंद्र फडणवीस हे सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 5 मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, हे दोनदा निवडून आले असून हे सलग 5 वर्ष 17 दिवस सत्तेवर होते. नंबर 4, यशवंतराव चव्हाण. मित्रांनो, कराड उत्तर विधानसभा या मतदारसंघातून निवडून येणारे यशवंतराव चव्हाण हे सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 4थे मुख्यमंत्री आहेत. हे सलग 6 वर्ष 19 दिवस सत्तेवर होते. नंबर 3, शरद पवार. बारामती विधानसभा या मतदारसंघातून निवडून येणारे शरद पवार हे सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 3रे मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, हे 4दा निवडून आले असून यांचा संपूर्ण कार्यकाळ 6 वर्ष 221 दिवस एवढा होता. नंबर 2, विलासराव देशमुख. मित्रांनो, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे विलासराव देशमुख हे सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 2रे मुख्यमंत्री आहेत. हे 2दा निवडून आले असून यांचा संपूर्ण कार्यकाळ 7 वर्ष 129 दिवस एवढा होता. मित्रांनो, 1 नंबर वरील मुख्यमंत्री जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नंबर 1, वसंतराव नाईक. पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे वसंतराव नाईक हे सर्वात जास्त वेळ सत्तेवर असणारे 1ले मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, हे 3दा निवडून आले असून याचा संपूर्ण कार्यकाळ 11 वर्ष 78 दिवस एवढा होता.